राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सदाभाऊ खोत यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. रयत क्रांती पक्ष असं या पक्षाचं नाव आहे. सदाभाऊ खोत यांनी राजकीय पक्ष आता मैदानात उतरवलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. रयत क्रांती पक्षाची त्यांनी स्थापना केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांचा राजकीय पक्ष आता मैदानामध्ये उतरला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. रयत क्रांती पक्ष असं या पक्षाचं नाव आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हा महत्त्वाचा पक्ष स्थापन केलाय. आपल्या सोबत स्वतः सदाभाऊ खोत रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सर्वप्रथम सदाभाऊ खोत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नवा राजकीय पक्ष प्रस्थापित केलेला आहे, त्यासाठी सदाभाऊ खोत, तुम्ही हा पक्ष स्थापन करण्यामागे कारण काय आहे? मी रयत क्रांती संघटना याची स्थापना मी 3 वर्षापूर्वी केलेली होती आणि आता आम्ही त्याला मान्यता घेतलेली आहे. आणि शेतकरी, शेतमजूर आणि 12 बुलतेदार यांचे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न घेऊन गेली 30-35 वर्ष मी चळवळीमध्ये काम करत आहे आणि निश्चितपणानं या माध्यमातून या सर्व घटकांना आपल्याला न्याय कसा देता येईल, या घटकांना एक व्यासपीठ हक्काचं उपलब्ध व्हावं ही भूमिका या मागची आहे. आणि म्हणून आम्ही त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना काम करायला संधी मिळावी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना राजकीय व्यासपीठावरती चांगले कार्यकर्ते यावेत, या एका भावनेतून खऱ्या अर्थाने या पक्षाची स्थापना केलेली आहे. जी सदाभाऊ खोत जी, आता हा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा मुहूर्त आताच का साधला गेला? नाही, संघटना स्थापन करून मला 4 वर्ष झालेलं होतं. त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, तो प्रस्ताव आम्ही पूर्वीच दिलेला होता. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर घटक पक्ष म्हणून आम्ही आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबरच राहणार आहोत. जी धन्यवाद सदाभाऊ जी, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण प्रतिक्रियेसाठी.